बोला गाड़ी बोला कोणाला बोलवा तुम्ही पण किसको बता रहे कायदा बात कर रहे। हेलो सर, ये डिप्टी सी का काम चल रहा है, इधर रोड बना रहे, तो इधर बाहर रोड ना पार्किंग बन रही है। दोनों मेरी बात करो, दोनों मैं बात कर रहा हूं, तुमको जगह दे रही है ये पार्किंग पुलिस क्या क्या भाई दे रहा। सर आप रोड बनाओ, कुछ भी बनाओ, आपको पुनर्वसन कायदा के अंतर्गत उनको ये सेफ करना है कि नहीं करना है, ईमानदारी से आप बताइए। पुनर्वसन कायदा के अंतर्गत उनको करना है कि नहीं? 50 साल से ज्यादा वास्तव्य है, डायरेक्ट बुलडोजर लाके तोड़ने लगेंगे क्या आप? क्या बोल रहे हैं नालायक कहेंगा? 50 साल से ज्यादा रह रहे तेरे भाप का रहा चलेगा, कैसे भी तोड़ेगा तू? तीन बार तोड़ के गए, तीन बार नहीं, किरण सोनोनी को बुला रहा हूँ, सबको बुला रहा। हेलो वो चोर है, वो क्या बोलेगा? हाँ जुना राशन कार्ड है आमचा इकडचा। कमी कमी 70 वर्ष तो होऊन राहिले आमचे, 70 वरती आहे, पण 70 आहे तेव्हापासून आम्ही इकडे राहत आहे। आमचे आई वडील इकडे राहत होते, आमचे आई वडील इथे राहणार 60-70 वर्ष झाले। आज काय कारवाई झाली, कशाला तोडलं काय? आता म्हणते जागा खाली करा म्हणते, आता रेल्वेची जागा खाली करा असं कर। काय तुमची मागणी? आता आमची मागणी तर आम्हाला राहून द्या, आता आम्ही कुठे राहतील, आता आम्ही एवढे जुडे ना। कारवाई करायला काय मागणी? माझे नाव सविता सुरेश समेचा आहे, आम्ही इकडे 60-70 वर्षाचं जास्त आम्ही राहतो इकडे झालं आहे आम्हाला, आणि हा रेल्वेची जगह आहे, आणि त्याच्या रेल्वेच्या IW साहेब आहे राजेश पाटील करून आहे, त्यांनी आज सकाळी येऊन आम्हाला काही नोटीस वगैरे पण नाही दिला, काही सांगितलं नाही, आणि JCP मशीन आणून आमचं घर तोडलं त्यांनी। आमची मागणी आहे की आम्ही एवढे जुने राहण्यावाले, आम्हाला इकडे राहून द्या। आता आनंदवाड़ी मिलिंद नगर अशोक नगर बरच रेलवे लगन जो एरिया है तो रेलवे प्रिमाइसेसमें तो झोपड़ी चालीच बांधकाम वगैरह सगड़ सगड़ के लिए सर्वान नोटिस बजव है। नंतर श्रीकांत शिंदे साहब इकड़े आले होते, DRM साहब से भेट घेतली होती कि एक ईट पण हात लावणार नाही असं। नंतर इकडे राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड साहेब पण आले होते, बोले की कोणाला घाबरायची गरज नाही, आज पहिले तुमचं पुनर्वसन होणार, नंतर त्यांचा प्रकल्प हे करणार। मग आता हे माली फॅमिली इकडे 60 वर्षापासून अगोदरच इकडे राहत होते, आणि इकडे बघा हे झोपड्यावरती कारवाई केलेलं आहे, मग त्यांना जाब विचारायला नको? मला पहिले तुम्ही पुनर्वसन करा, नंतर तुम्ही आपला विकास कार्य करा। आम्ही विकास कार्याला कधी अडवला नाही, पण पहिले पुनर्वसन नंतर आपला विकास कार्य करा, फक्त आपली मागणी एवढी सोपी आहे। म्हणजे रेल्वे प्रशासन एक एक घर बघून तोडतंय का असं वाटतं? मला तर असंच वाटणार ना, आता इकडचा बघा तुमच्या समोरच आहे, 60 वर्षापासून आपले सगळे सबल पुरावे आहे, लाईट बिल बोला, यांचं आधार कार्ड, डोमेसाईल सर्टिफिकेट सगळं इकडचं आहे, त्यांना दाखवून सुद्धा ते लोक थांबत नाही, नाही नाही आमच्या रोडचं काम चालू आहे, आम्ही तोडणार तोडणार, मग कसं काय तोडणार? पहिले पुनर्वसन करा, नंतर हे करा ना। पुढची भूमिका काय? नाही तर उग्र आंदोलन करायला लागेल, रस्त्यावरती उतरायला लागेल। आदिवासी लोक आहे, लोक